नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग दोन म्हणजे भूमिती यामध्ये 5.2 मधील 11 उदाहरण आहे. एच एक्स निर्देशक ऋण 14, वाय निर्देशक ऋण 10, बीचं निर्देशक दिलाय 6 एक्सचं आणि वायचं वजा 2 असलेल्या रेषाखंड ए बीचे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. आता इथे मी हे उदाहरण फक्त थोडंसं वेगळं ठेवलं. इथे लक्ष द्यायचं कसं करायचं आहे, तर थोडं लक्ष द्या. मी असं करतो, एक आकृती काढतो यामध्ये. जी आकृती दिली आहे ती आकृती म्हणजे दिली नाही आहे, काढायची आहे. समजा बिंदू पी क्यू आणि आर हे रेख ए बीचे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करतात असे मानू. आकृती बघा, आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल, ही आकृती काढली मी. हा ए बिंदू, हा बी, हा पी, हा क्यू आणि हा आर, याचे 4 झाले. यापैकी एचा आपल्याला दिलाय 14, 10 हे निर्देशक आहे आणि बीचे निर्देशक आहेत 6 वजा 2. आता म्हणून असं होईल, ए पी बरोबर पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर आर बी, एकरूप रेषाखंडात विभाजन होते. म्हणून बिंदू क्यू हा रेख ए बीचा मध्य बिंदू आहे. कारण हे दोन भाग इकडे दोन भाग होतात म्हणून तो क्यू हा मध्य बिंदू आहे. याचे आपल्याला निर्देशक आता आपण आधी काढतोय. ए च दिलाय किती, -14, -10 आणि क्यू चा आपल्याला काढायचं आहे आणि बी चे दिले आहेत कोणते, 6 वजा 2. याला आपण x1 y1 x2 y2, याला एक्स वाय मानतो आपण. मग काय होईल, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय होईल, एक्स बरोबर x1 + x2/2 आणि वाय चे निर्देशक होईल y1 + y2/2. एक्स वन किती आहे आकृतीमध्ये बघा, x1 x2 किती आहे, 6/2. वाय बरोबर वाय वन किती आहे दिसतो, ऋण दहा अधिक ऋण दोन. मग याला आपण सोपे रूप देऊ, 14 तून 6 गेले म्हणजे किती राहील, -14. कशाचं काढायचं आपल्याला, एक्सच. -14 तून 6 गेले 8 म्हणजे -8/2 आणि याचं वाय बरोबर -10 - 2 याचे व्हिडिओ आहेत बघा तुम्ही, -12/2. म्हणून एक्स बरोबर असेल -4 आणि वाय बरोबर मिळेल किती, -6. म्हणजेच तुम्हाला क्यू बिंदूचे निर्देशक मिळेल -4 - 6. हे इथे लिहितो मी, -4 - 6. आता आकृतीमध्ये जर बघितलं तर बिंदू पी हा रेख ए क्यूचा मध्य बिंदू आहे. तसेच बिंदू पी हा रेख ए क्यूचा
मध्यबिंदू आहे. उदाहरण सोपं आहे परंतु खूप लिहावं लागतं यामध्ये. मग कशाचा ए क्यूचा ए चे निर्देशक किती आहे वजा 14 वजा 10 पी चं काढायचं आपल्याला ते एक्स वाय घेतो आपण आणि क्यूचा आत्ता आपण काढलाय किती वजा 4 वजा 6 वजा 4 वजा 6 मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय होईल x बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद 2 हा एक्स वन आणि y बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद 2. इथे जरा मी वरती लिहिलं नाही आहे. एक्स वन आपला आहे वजा 14 एक्स टू आहे वजा 4 छेद 2 आणि y बरोबर वाय वन आहे वजा 10 अधिक वजा 6 छेद 2. म्हणजेच काय मिळेल लक्ष द्यायचं आहे वजा 18 छेद 2 आणि याचं मिळेल वजा 16 छेद 2. म्हणजेच एक्स बरोबर मिळेल वजा 9 आणि वाय बरोबर मिळेल वजा 8. म्हणजेच कोणत्या बिंदूचे निर्देशक झाले पी चे निर्देशक झाले वजा 9 वजा 8. इथपर्यंत आपल्याला दोन बिंदूचे निर्देशक मिळाले. आता राहिलाय आणखी आर बिंदू. आता परत आकृतीकडे जातो मी. वरती बघा दिसतोय इथे मी लिहितो काय लिहिणार आहे आर हा बिंदू क्यूबीचा मध्यबिंदू आहे. बिंदू दिसतोय थोडं पेपर ऍडजस्ट करतोय. बिंदू आर हा रेख क्यूबीचा मध्यबिंदू आहे. म्हणून इथे मी लिहितो क्यूचे निर्देशक वजा 4 वजा 6 आरचे निर्देशक काढायचे आपल्याला आणि बीचे निर्देशक दिले आहेत 6 वजा 2. याला आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू याला एक्स वाय म्हणू. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय होईल एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद 2. मी तसं वेगवेगळे मांडत नाही. इकडे सगळं एकत्र देतो वाय वन अधिक वाय टू छेद 2 म्हणजे एक्स थ्री एक्स फोर असं नाही लिहिलंय मी. फक्त वरती लिहिलंय एक्स वन काय आहे वजा 4 एक्स टू किती आहे 6 छेद 2 वाय बरोबर वाय वन किती आहे वजा 6 इकडे आणि वाय टू अधिक वजा 2 छेद 2. 6 4 गेले 2 2 छेद 2 आणि वाय बरोबर वजा 6 वजा 2 म्हणजे वजा 8 छेद 2. म्हणून याचं होईल 1 एक्स बरोबर आणि वाय बरोबर मिळेल वजा 4 1 आणि वजा 4. म्हणून शेवटी येईल 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक खाली लिहितो मी. ते पहिला आपण काढलाय कोणतं काढलाय क्यू काढलाय. क्यू चाललाय वजा 4 वजा 6 पी चं नंतर काढलाय किती आलं पी चं वजा 9 वजा 8 आणि आर चा आता काढलाय आपण किती 1 वजा 4. या प्रकारे हे उदाहरण आलंय. लक्ष द्या जरा कॅमेरा कदाचित हल्ला असेल ऍडजस्ट करा परत बघा समजून घ्या. बेस्ट ऑफ लक.